नमस्कार. मग फ्रोझन डेझर्ट की आईस्क्रीम हा जेव्हा प्रश्न पडतो तेव्हा मी सांगितलं की जसं फ्रोझन डेझर्ट मध्ये आपल्याला कोलेस्ट्रॉल जास्त मिळतंय म्हणून मग त्याच्यामुळे हृदयरोगाचे धोके संभावू शकतात. पण मग हे दोन वेगळे प्रकार का तयार झाले? कारण त्याची किंमत ही बघा की जेव्हा तुम्ही क्रीम घेता तेव्हा ते 300 रुपये किलोनी मिळतं आणि तुम्हाला जेव्हा फ्रोझन डेझर्ट तयार करतोय तेव्हा त्याच्यात लागणारे वनस्पती कुठे 50 रुपये किलो मिळतात. हा सगळा बिझनेस गेम आहे. आणि हे असं असूनही असं नाहीये की फ्रोझन डेझर्ट आपल्याला कमी किमतीत मिळतं आणि आईस्क्रीम म्हणजे दुधापासून तयार झालेली आईस्क्रीम आपल्याला जास्त किमतीत मिळते. जर खरेदी करायला गेला तर दोन्हीची किंमत एकच आहे. हा बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. पण तो आपल्या शरीराला इतका धोका निर्माण करणारा आहे की जर आपण जागृत नाही झालो तर हे खूप मोठे धोके आपल्या मुलांपर्यंत. कारण ही जी सगळ्या गोष्टी आहेत ती मुलंच खात आहेत, तरुण पिढी खाते. म्हणून आपल्याला त्याच्यापासून वाचायचं आहे. आणि म्हणून आपल्याला फ्रोझन डेझर्ट हा पर्याय नकोय. आपल्याला आईस्क्रीम हा पर्याय असेल जर खायचं असेल तरच. आईस्क्रीम हा पर्याय ते पण प्रमाणात. कारण आईस्क्रीम मध्ये निदान दुधाची क्रीम आहे, त्याची पोषण मूल्य आहे. फ्रोझन डेझर्ट मध्ये तुम्हाला तसं काहीही मिळत नाहीये. वनस्पती तूप वापरतोय आपण तिथे. बिझनेस गेमला, नंबर गेमला, आपल्या नंबर गेमला तुम्ही यशस्वी होऊ दिलं तर आपल्या शरीराचं खूप मोठं नुकसान त्याच्यातून होऊ शकतंय. म्हणूनच नेहमी चूज करताना आईस्क्रीम ही दुधापासून तयार झालेलं बघायचं आहे, फ्रोझन डेझर्ट नाही. धन्यवाद.